शेअर बाजार म्हणजे केवळ समभाग खरेदी विक्रीचं ठिकाण नसून पर्यायी भांडवल उभारणीचं माध्यम मा आहे केवळ मोठ्या आकाराचे उद्योगच नव्हे तर छोट्या आकाराच्या व्यावसायिकांनाही भांडवल उभारता यावं यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज केलेत आजवर एस ई सेक्टरच्या माध्यमातून दोनशे अकरा कंपन्यांचं लिस्टिंग झालंय त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योगातील प्रवर्तकांनाही हा मार्ग स्वीकारल्यास मोठा फायदा होईल असा विश्वास एसएमई हेड अजय ठाकूर यांनी व्यक्त केला कोल्हापुरात आयोजित स्टॉक लिस्टिंग सेमिनारमध्ये ते बोलत होते कोल्हापुरातील एसपी वेल्थ मॅनेजमेंट सिद्धार्थ एज्युकेशन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमानं हॉटेल सयाजी इथं सोमवारी स्टॉक लिस्टिंगबाबत सविस्तर मार्गदर्शन कार्यशाळेचं चा आयोजन करण्यात आलं होतं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या एसएमई सेक्टरचे प्रमुख अजय ठाकूर यांनी सविस्तर माहिती दिली शेअर बाजारात कंपनी नोंदणीची प्रक्रिया किचकट आणि वेळकाढू असेल तसंच केवळ मोठ्या आकाराच्या कंपन्यांसाठी ती योग्य असेल अशी चुकीची धारणा आहे केवळ तीन कोटी भाग भांडवल तितकीच निव्वळ मालमत्ता आणि कंपनी नफ्यात असेल तर या सेक्टर खाली नोंदणी शक्य असल्याचं ठाकूर यांनी स्पष्ट केलं कंपन्यांसाठी असलेले निकष शिथिल केले असून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सवलती देऊ केल्याचंही त्यांनी सांगितलं बँक लोन घेण्यापेक्षा ही प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत आहे असं मत ठाकूर यांनी व्यक्त केलं सर्वात महत्वाचं म्हणजे एसएमई प्लॅटफॉर्मवर नोंदणी झालेली कंपनी अवघ्या दोन वर्षांनंतर मुख्य बोर्डवर जाऊ शकते तसंच आयपीओ ओ डिबेंचर्स अशा अनेक मार्गांनी भांडवल उभारणी करता येणं शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांनी स्वतःच्या बळावर व्यवसाय उभारणी केली आहे आता त्यांनी भांडवल उभारणीसाठी या माध्यमाचा उपयोग करावा असं आवाहन एसपी वेल्थचे अनिल पाटील यांनी केलं कार्यक्रमाला सिद्धार्थ एज्युकेशनचे विनय भागवत राजेश शहा रुपेश काळे डॉ संतोष प्रभू कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते